help you to become a brave soldier of the country. Anis Academy. कर्जत येथील खोसे परिवाराने पुढाकार घेऊन आपल्या मुलीचा शुभविवाह अत्यंत साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स व कायदेशीर बाबी पाळत साजरा केला व सर्वांना याच पद्धतीने विवाह सोहळे करण्याचे आवाहन केले. गेल्या 2 महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पाठीवर अनेक बदल झालेले दिसत आहेत. आता लग्न सोहळे अतिशय साध्या पद्धतीने होत आहेत. या शुभविवाहात मोठा डामडोल नाही. वराती, पंगती, मंगल कार्यालय, DJ, वाजंत्री अशा बाबींना फाटा देत हौस मोजेला मुरड घालत हा खर्चिक सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. असाच सोहळा कर्जत येथे संपन्न झाला. गेल्या 2 महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने या दोन्ही कुटुंबाने समन्वय साधून विवाह सोहळा घरातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले. त्यास वधू वर यांनीही होकार दिला. सोमवारी लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मास्क आणि सॅनिटायझर वाटून अगदी शिस्तबद्ध आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगरसेवक सचिन घुले आदी उपस्थित होते. माझ्या मुलीचे लग्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कमी लोकात केलेलं आहे आणि सगळं नियम पाळून लग्न केलेलं आहे. माझी मुलगी कांबळेश्वर तालुका 12 इथे दिलेलं आहे. तरी हे लग्न मला एकदम चांगलं वाटलं आणि इथून पुढील लग्न लोकांनी ह्याच पद्धतीने करावेत, कारण खर्च पण वाचतोय आणि सगळ्याच बाबतीत चांगलं आहे. हे जे आता लग्न माझं झालं आहे ते सगळ्या मुलींनी करावं, कारण की ज्यांची परिस्थिती नसती त्यांना हे खूप चांगलं आहे. वडिलांचे पैसे पण वाचतात आणि खर्च पण सगळा कमी होतो. आणि मला तर वाटतं सगळ्या मुलींनी असंच लग्न करावं. आता 3:34 लग्न झालं आणि हे जे लग्न झालं एकदम साध्या पद्धतीने केलं. तर असंच सांगेल की अशाच पद्धतीने लग्न करा, कारण खर्च वाचतो, वेळ आणि टायमिंग आणि वेळच्या वेळविधीनुसार लग्न होतं. त्यामुळे ही प्रथा चांगली आहे आणि अशीच कंटिन्यू राहावी. आपली घोडा वगैरे आपली जुनी परंपरा आहे, पण घोडाचा असा असावा नियम नाही ना, की पर्याय काहीतरी आहेच की काय नाही. त्यामुळे काय नाही.